आणि आता पाहूया देश विदेशातल्या घडामोडी झटपट. गेल्या अनेक दिवसांपासून गोवा पोलिसांना झुलवणारे तहलकाचे माजी एडिटर इन चीफ तरुण तेजपाल आज अखेर दिसले. दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरून त्यांनी गोव्याला जाणारं विमान पकडलं. गोवा सत्र न्यायालयानं त्यांना 2:30 अंतरिम जामीन दिलाय. थोड्याच वेळात त्यांच्या अर्जावर सुनावणी होणार असून त्यासाठी तेजपाल हजर राहण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात गल्लीबोळातले नेतेही आपल्या घरातल्या कार्याच्या निमित्तानं बडेजाव करताना दिसतात. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अशांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणारं उदाहरण घालून दिले. चव्हाणांच्या कन्येचा विवाह सोहळा दिल्लीमध्ये अतिशय साधेपणानं पार पडला. डामडौल भपकेबाजपणाला फाटा देत हा सोहळा झाला. अर्थात मुख्यमंत्री कन्येचा विवाह असल्यामुळे वऱ्हाडे खूप असले तरी 5-स्टारची मेजवानी मात्र मुख्यमंत्र्यांनी टाळली. दिल्लीमध्ये निवडणुकीचं वातावरण तापतं आहे. या निवडणुकीच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही उतरले आहेत. दोन्ही पक्ष 9 जागा लढवत असले तरी त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे येणार नाहीयेत. फक्त पक्षाचं अस्तित्व दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये राजधानी जयपूरवर सर्वांच्या नजरा टिकल्या आहेत. जयपूर सुरुवातीपासूनच भाजपचा गड राहिलाय. मात्र गेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला चारी मुंड्या चीत केलंय. त्यामुळे या निवडणुकीत भाजप आपला किल्ला पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. तर काँग्रेस पुढे आहे त्या जागा राखण्याचं आव्हान आहे. इटलीचे माजी पंतप्रधान सिल्विया बुर्स्कोनी यांना अटक होण्याची शक्यता आहे. कार चोरीच्या प्रकरणाचा त्यांच्यावर आरोप असून त्यांना आधीच संसदेतून निलंबित करण्यात आलंय. थायलंडमध्ये सरकारविरोधात लोकांनी प्रदर्शनं थांबावीत अशी पंतप्रधानांनी विनंती फेटाळत लोकांनी प्रदर्शनं सुरूच ठेवली आहेत. त्यातच थायलंडच्या राष्ट्रीय पोलीस मुख्यालयाची वीजही तोडण्यात आली आहे. थायलंडमध्ये सरकारविरोधात लोकांचा आक्रोश वाढतच चाललाय. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये थँक्स गिव्हिंग परेड काढण्यात आली. दरवर्षी निघणाऱ्या या परेडमध्ये जगभरातल्या लोकांमध्ये हा आकर्षणाचा विषय असतो. यंदाही हजारो नागरिकांनी या परेडमध्ये सहभाग घेतला. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांच्या जीवनावर आधारित चित्रपट मंडेला लॉंग वॉक टू फ्रीडमला लोकांनी चांगलीच पसंती दिली आहे. या चित्रपटात मंडेलांच्या जीवनातील संघर्ष आणि पारतंत्र्यापासून स्वातंत्र्यापर्यंतच्या प्रवासाचं सुंदर चित्रण करण्यात आलंय. झी 24 तास एक पाऊल पुढे.